स्वागत। सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। पहिल्याच दिवशी खेडमध्ये 1478 जणांचे लसीकरण, अज्ञात वाहनाच्या धडकेनं दुचाकीस्वार ठार, महामार्गावरील मोरवंडे गावानजीक घटना, बोली भाषेसाठी युवकाची सायकलवरून जगभ्रमंती, गोव्यातील मासळी बंदीने हर्णे बंदरावरील कोट्यावधी रुपयांची उलाढाल ठप्प आणि मराठा समाजाला 16% आरक्षण। आता पाहूया सविस्तर वृत्त। केंद्र सरकारच्या राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत सुरू करण्यात आलेल्या गोवर आणि रुबेला लसीकरण मोहिमेच्या पहिल्याच दिवशी तालुक्यातील 1478 मुलांचं लसीकरण करण्यात आलं। 9 महिने ते 15 वर्षे वयोगटातील 36,993 जणांना ही लस टोचण्यात येणार असून यासाठी तालुक्यात 866 बूथ तयार करण्यात आले। 27 नोव्हेंबर या पहिल्याच दिवशी तालुक्यातील आंबोली प्राथमिक आरोग्य केंद्रात 4 बालकांना, लोटे प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत 421 बालकांना, वावे प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत 151 बालकांना, शिव प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत 142 बालकांना, कोरेगाव प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत 324, फुरुज प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत 436 तर नगरपालिका रुग्णालय अंतर्गत 149 बालकांना लसीकरण करण्यात आलं। तळे प्राथमिक आरोग्य केंद्रात मात्र पहिल्या दिवशी एकाही बालकाला लसीकरण करण्यात आलेलं नव्हतं। आणि यामध्ये 9 ते 15 वयोगटातील जे बालकं आहेत त्यांना आपण हे लसीकरण करणार आहोत। गोवरणी लसीकरण आपल्या देशाने ठरवलेलं आहे की गोवरचे जे दृढीकरण आहे ते करायचं आहे आणि जे रुबेला आहे त्याच्यावर नियंत्रण ठेवण्याचं दृढीकरण देशाने केलेलं आहे आणि यासाठी आमच्या शाळेमध्ये आज इथे सुरुवात झालेली आहे। तर या उपक्रमासाठी कार्यक्रमासाठी आपले मुख्याधिकारी माननीय शिंगळे सर इथे साहेब उपस्थित आहेत, त्यांचं मी शाळेच्या वतीनं प्रथमतः स्वागत करते। आणि आज 9 महिने ते 15 वर्षापर्यंतच्या मुलांना इथे गोवर रुबेला लसीकरणाच्या गोवर रुबेला लसीकरणाअंतर्गत लस दिली जाणार आहे। तर त्यासाठी सर्व खेड नगरवासियांना आवाहन करतो की या मोहिमेला सर्वांनी प्रतिसाद द्यावा। यावर लसीकरण मोहीम आजपासून सुरू होते, यासाठी सर्व जमलेले अधिकारी कर्मचारी सर्व मुलं या सगळ्यांचं स्वागत। आणि या सर्वांनी पालकांनी या लसीकरण मोहिमेला उदंड प्रतिसाद द्यावा व ही मोहीम यशस्वी करून गोवर व रुबेला हे जे रोग आहेत त्याचा समूळ नाश करण्यासाठी शासनाला व नगरपरिषदेला सहकार्य करावं ही मी विनंती करतो आणि आवाहनही करतो। मुंबई गोवा महामार्गावरील ज्ञानदीप महाविद्यालयाजवळ भरधाव वेगातील अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक देऊन झालेल्या अपघातात दुचाकीस्वार ठार झाला। ज्ञानेश्वर देशमुख असं या दुचाकीस्वाराचं नाव असून तो मूळचा नांदेड येथील असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलं। अपघातानंतर घटनास्थळावरून पळून गेलेल्या वाहन चालकाचा खेड पोलीस शोध घेत आहेत। मूळचा नांदेड परंतु सध्या दाभिळ येथे राहत असलेला ज्ञानेश्वर देशमुख हा बागांची साफसफाई करणे, विहिरींच्या पंपांची दुरुस्ती करणे अशी कामे करत असे। मंगळवारी सायंकाळी तो काही कामानिमित्त खेड येथे आला होता। खेड येथील कामाटपून घरी परतत असताना सायंकाळी 7 सुमारास त्याच्या ऍक्टिवा दुचाकीला समोरून येणाऱ्या अज्ञात वाहनानं जोरदार धडक दिली। या अपघातात ज्ञानेश्वर याचं डोकं रस्त्यावर आपटल्याने तो गंभीर जखमी झाला। अपघाताची खबर मिळताच येथील मदत ग्रुपचे अध्यक्ष प्रसाद गांधी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली। जखमी अवस्थेत पडलेल्या ज्ञानेश्वरला तात्काळ नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र रुग्णालयाच्या वाटेवरच त्याचं निधन झालं। त्याच्या पश्चात 2 लहान मुलं आणि पत्नी असं असल्याचं पोलिसांनी सांगितलं। जपानमध्ये एकच भाषा आहे, त्यामुळे जपानी भाषेचा भरपूर विकास झाला आहे। भारतात मुख्य 23 भाषा आहेत, मात्र अनेक बोली भाषा आहेत। या भाषांचाही विकास झाला पाहिजे, याकरिता प्रकल्प राबवण्याचे उद्दिष्ट ठेवून डोंबिवली येथील गंधार कुलकर्णी हा युवक सायकलवरून जगभ्रमंतीसाठी निघालाय। गंधार याचं एम ए पर्यंतचं शिक्षण झालंय। गेली 7 वर्ष दररोज 20 किलोमीटर सायकल प्रवास तो करतोय। गोवा राज्य सरकारच्या मासळी बंदीने जिल्ह्यातील कोट्यावधी रुपयांची उलाढाल ठप्प झाली आहे। हर्णे बंदरात शांतता जाणवते। गोव्यात पाठवली जाणारी मासळी बंदीमुळे सध्या मुंबई, बंगळूर, गुजरातमध्ये पाठवली जाते, परंतु ही निर्यात खूपच महाग पडत असल्यामुळे बंदरातील मासेमारी उद्योग धोक्यात येऊ लागलाय। गोव्याच्या मानाने मिळणारा दरही या ठिकाणी कमी असल्याने त्याचा फटका येथील मच्छीमारी उद्योगाला बसतोय। दापोली तालुक्याची 50% अर्थव्यवस्था हर्णे बंदरावर अवलंबून आहे। अनेक कुटुंब या व्यवसायावर अवलंबून आहेत। कोट्यावधीची उलाढाल दिवसाला या बंदरातून होते।
यापूर्वी गोव्यात धरणे बंदरातून मोठ्या प्रमाणात पापलेट, सुरमई, बांगडा आदी प्रकारची मच्छी वाहतूक केली जात होती. मात्र गोवा सरकारनं मच्छीवर बंदी घातल्यानं याचा परिणाम बंदरामध्ये दिसून येतोय. मराठा समाजाला 16% आरक्षण देण्याचा निर्णय मंत्रिमंडळ उपसमितीने घेतला असून तशी तरतूद उद्या विधानसभेत मांडण्यात येणाऱ्या विधेयकात केली जाणार आहे. त्यामुळे मराठा समाजाला नेमके किती टक्के आरक्षण मिळणार हा मुद्दा स्पष्ट झाला आहे. राज्य मागासवर्ग आयोगानं मराठा समाज शैक्षणिक आणि सामाजिकदृष्ट्या मागास असल्याचा अहवाल दिल्यानंतर मराठा समाजाला SC/BC प्रवर्गात आरक्षण देण्याचा निर्णय मंत्रिमंडळानं घेतला आहे. त्यासंबंधी वैधानिक कार्यवाही पूर्ण करण्यासाठी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ उपसमिती नेमली आहे. या उपसमितीच्या गेले 2 दिवस मॅरेथॉन बैठका सुरू आहेत. मंगळवारी ही समितीच्या 2 बैठका झाल्या. या बैठकीमध्ये मराठा समाजाला 16% आरक्षण देण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. जिल्हा केरोसिन मुक्त होण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून मोहीम हाती घेण्यात आली आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यात खेड, दापोली, राजापूर, रत्नागिरी या 4 तालुका मुख्यालय निवडण्यात आली असून या शहरातील प्रत्येक घरामध्ये सर्वेक्षण करण्यात आले असून ही प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात आली आहे. शासनाला केरोसिन वापरणाऱ्या शिधापत्रिकांवर सुमारे 50% अनुदान द्यावं लागतं. रॉकेलचा अन्य दुकानांमध्ये 65 रुपये दर आहे. मात्र रेशन दुकानावर 30 रुपये प्रति लिटर दराने शिधापत्रिका धारकांना केरोसिन दिलं जात आहे. त्यावरील रक्कम शासन अनुदान म्हणून भरते. या अनुदानापोटी शासनाला 50% रक्कम भरावी लागते. त्यामुळे हा खर्च वाचावा हा या मोहिमेमागचा उद्देश आहे. त्याचबरोबर केरोसिनमुळे मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होतं. हे प्रदूषण थांबवणं हाही यामागचा उद्देश आहे. जिल्ह्यातील आर्थिक दुर्बल घटकांना शासनाच्या उज्ज्वला योजनेचा लाभ मिळाल्यास आपोआपच जिल्हा केरोसिन मुक्त होण्यास मदत होणार आहे. त्याचप्रमाणे जाळाऊसाठी लाकडाचा होणारा वापर बंद होऊन त्यापासून होणारे प्रदूषणही कमी होणार आहे. नाणार रिफायनरी विरोधातील कृती समितीनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट मागितली होती. पण मुख्यमंत्री फडणवीस यांची कृती समितीला भेटण्यास नकार दिल्याने आंदोलक संतापले. जोपर्यंत नाणार संदर्भातील अध्यादेश मागे घेतला जात नाही तोपर्यंत ठिय्या आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार कृती समितीनं घेतला आहे. प्रस्तावित नाणार रिफायनरी विरोधात आझाद मैदानावर आंदोलन सुरू आहे. प्रस्तावित प्रकल्पाच्या हद्दीतील सुमारे 4000 ग्रामस्थ या आंदोलनात सहभागी झाले. आंदोलनकर्त्यांनी भूसंपादन अध्यादेश मागे घ्यावा अशी मागणी केली जाते. उद्योगमंत्र्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या संदर्भात फाईल देऊन 6 महिने झाले तरी अजून याकडे दुर्लक्ष करण्यात आलं आहे यासाठीच कृती समितीनं मुख्यमंत्र्यांना भेटीसाठी वेळ मागितली. पण समितीला भेट नाकारण्यात आली त्यामुळे आंदोलकांमधून संताप व्यक्त होतोय. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची मान्यता असलेल्या स्पर्धकांमध्ये वय लपवल्या प्रकरणी दोषी आढळणाऱ्या क्रिकेटपटूंवर 2 वर्षाची बंदी घालण्यात येणार असल्याची घोषणा BCCI केली आहे. वय चोरी अजिबात सहन न करण्याचे धोरण BCCI स्वीकारलं असून यापूर्वीही या प्रकरणी दोषी आढळलेल्या खेळाडूंवर कठोर कारवाई करण्यात आल्याचं BCCI म्हटलंय. अखिल भारतीय किसान संघर्ष समितीतर्फे 30 नोव्हेंबरला देशभरातील शेतकरी दिल्लीत संसदेवर धडक मारणार आहेत. हा मोर्चा केंद्रातील भाजप सरकारला धडकी भरवणार आहे असा आयोजकांचा दावा आहे. 2 महिन्यांपासून याची तयारी सुरू आहे. पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्यासह महाराष्ट्रातून 35,000 तर देशभरातील 18 राज्यातील 5 लाखांवर शेतकरी मोर्चात सहभागी होणार आहेत. कर्नाटक, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, केरळ, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, बिहार, ओरिसा, पंजाब, हरियाणा, राजस्थान, पश्चिम बंगाल या राज्यातून शेतकरी मोठ्या संख्येने या मोर्चात सहभागी होणार असल्याचे शेतकऱ्यांचे नेते राजू शेट्टी यांनी म्हटले. अनधिकृत बोटींचा सुळसुळाट झाल्यानं कोकणात स्थानिक मच्छीमारांचा व्यवसाय धोक्यात आलाय. मत्स्य विभागाच्या आक्षेपानंच परराज्यातल्या 2100 बोटी बिनबोपाट मासेमारी करत असल्याचा आरोपही मच्छीमार संघटनेनं केलाय. रत्नागिरीत 700 तर सिंधुदुर्गातही 100 अनधिकृत बोटी किनाऱ्याला लागल्या असल्याचा आरोप केला जातोय. ATM पैसे काढण्यासाठी आता पैसे मोजावे लागणार असल्याने ATM पैसे काढणं आता महाग होणार आहे. बँकांनी फ्री सर्व्हिस बंद करण्याचं ठरवलंय. आतापर्यंत महिन्याभरात ATM 3 वेळा फ्रीमध्ये पैसे काढता येत होते पण आता त्यावर सर्व्हिस चार्ज लागणार आहे. बँकेकडून ATM पैसे काढणे, लॉकर व्हिजिट सारख्या अनेक सेवा मोफत दिल्या जात होत्या पण आता या सर्व्हिस महाग होणार आहेत. बँकांनी सर्व्हिस चार्ज वाढवण्याचा निर्णय घेतलाय. पूर्वांचल हे नाव आपण नेहमी ऐकतो परंतु आपण आज पूर्वांचलाची पुरेशी माहिती नसते.
नॉर्थ ईस्ट या 7 राज्यांची सर्वांना ओळख व्हावी यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समिती उत्तर रत्नागिरी जिल्हा पूर्वांचल आयाम यांनी एका आगळ्या वेगळ्या प्रदर्शनाचं आयोजन दापोली येथे केलंय. या प्रदर्शनाचं उद्घाटन छत्तीसगड केंद्रीय विश्वविद्यालयाचे कुलगुरू माजी आमदार अशोकराव मोडक यांच्या हस्ते होणार आहे. प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी अशोकरावांचं नॉर्थ ईस्ट पूर्वांचल या विषयावर व्याख्यान होणार आहे. पूर्वांचलचे अभ्यासक शशीधर भावे यांनी लिहिलेली आणि राजहंस प्रकाशनाने प्रकाशित केलेली पूर्वांचल सफर या आशयाची प्रसिद्ध 8 पुस्तकं या ठिकाणी विक्रीस आहेत. या प्रदर्शनाचं उद्घाटन गुरुवार दिनांक 29 नोव्हेंबर 2018 रोजी सायंकाळी 5:30 ते 8 होणार आहे. प्रदर्शन चैतन्य सभागृह दापोली येथे दिनांक 30 नोव्हेंबर 1 आणि 2 डिसेंबर पर्यंत सर्वांसाठी पाहण्यास आणि खरेदीसाठी खुले राहणार आहे. प्रदर्शन सर्वांसाठी विनामूल्य आहे. सर्वांनी या प्रदर्शनास जरूर भेट द्यावी आणि अधिक माहितीसाठी सदानंद महाजन यांच्याशी संपर्क साधण्याचं आवाहन राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समिती उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष प्रकाश गगनग्रास यांनी केलंय. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. पहिल्याच दिवशी खेडमध्ये 1478 जणांचे लसीकरण. अज्ञात वाहनाच्या धडकेने दुचाकीस्वार ठार. महामार्गावरील मोरवंडे गावानजीकची घटना. बोलीभाषेसाठी युवकाची सायकलवरून जगभ्रमंती. गोव्यातील मासळी बंदीने हर्णे बंदरावरील कोट्यावधी रुपयांची उलाढाल ठप्प. आणि मराठा समाजाला 16% आरक्षण. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. धन्यवाद.